हाँ कम ऑन लेट्स गो ये श्री स्वामी समर्थ एक मामी चॉकलेट सा गराड़ा भक्ति पण ऑर्डर। हॅलो फ्रेंड्स, जय महाराष्ट्र। तर आता आम्ही नागोमामाच्या मळ्यात चाललोय, म्हणजे माझा मामा इथले मंगळवाड्याचे आवताडे। तर चला, माझा मोठा मामा जसा आमचा फेवरेट होता लहानपणी, तसं आमच्या पोरांचं पण आहे सगळं। तर आता तिकडं जायचं आहे। दोन दिवस काल मी ब्लॉगिंगचं एंडिंग नाही करू शकले, कारण खूप थकलो होतो आम्ही। बड्डे पार्टी जोरात झाली, त्यामुळे म्हटलं चला आता ब्लॉगिंग सुरू करावा। सो आज मी रिटर्न परत मुंबईला जाणार आहे। संध्याकाळची आपली ट्रॅव्हल्स आहे आणि घरात खूप गोंधळ कालवा सध्या सुरू आहे। सो चला तर मग मी आजचं ब्लॉगिंग इथंच सुरू करते। शौरीनी मम्माचं मम्मा लावते तोंडाला म्हणून लावलेलं काय, सगळे काल मेकअप करत होते म्हणून मेकअप केलाय, म्हणजे तोंडाला लावलं का शौर्य? तुम्ही करता आणि आम्ही करायचो ना असं होऊ शकत। अच्छा, म्हणून तू थापलं होतं काय तोंडाला? पण मामीचा मेकअप घेतला होता काय? मामीचा घेतला त्यांनी, काय लावलं होतं ते पांढरं लावलं होतं ना त्यांनी, फेशियलचं लावलं होतं। अगं नाही, त्यांनी पावडर लावली माहिती कधी पावडर होती बघ, आता मॉइश्चरायझर सारखं होतं ना पिंक मॉइश्चरायझर, पण ज्या त्याच्या कानात बघ 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 कानात त्याच्या बघ पावडर मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर नाही त्यांनी ते हे लावलं होतं। अगो बाई थांब थांब, ते गोल गोल होत तेच लावलं ना, गोल गोल होत ते, मग कानात कस काय गोल गोल पिंकू आत्त्याचं पण लावलं मामीचं डोळ्याला लावलेलं, पण तुला मेकअप कुठे ठेवलं तूच लावलंय की कुठे गेलं? हे बघ ते कानात ती कन्सील खरं बोलतय किती खोटं बोलतोय रे शौर्य। बर ठीक आहे म्हणतो, काय काय म्हणतोय, काल मामी ते तुम्ही सगळे एवढे थापत होता काय थांबलं ना, मग आम्हाला नको का शौर्य? मग मामीने तुला मेकअप करून दिला असतो ना भारी, लावलं तर लावलं पण ते हाय कुठं तिकडे बघू चल बघ जा एकदा बघ ना ये जम्प कर हा ये पकड पकड सोड 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 हात सोड सोड ना जम्प कर जम्प कर सोड सोड अरे पकड त्याला शूट घे त्याचे सगळे, म्हणजे त्याला मोठे झालं ना त्याला कन्सीलर लावलं होतं हाय कुठे ठेवलंय मला काय माहिती येडच आहे मुगली आहे रे तो मुगली स्वच्छ। अरे पापू मामा गेलाय गाडी नाही आहे ना येईल आता चिंगा नाही ना एवढी जत्रा एवढ्या गाडी तिकडे वाग
गाडीत जाण्यासाठी मामाला गाडी भाजचे फुल ऑन झाले अजून वेटिंग वरती दोन आहेत पुढे घ्या म्हणून डिकीत बसतो का नको गाडीवर बसतो दोघाला डिकीट टाका शहराला डिकीट टाका एका गेला कॅरी बॅग घेऊन ये माझा आणि मामा लगेच अरे गाडी आली ना मावशी म्हणायचं हा माझी ड्युटी संपली 5 मिनिटाची होती अच्छा 5 अरे लाकड नाही मग काय करणार माझी चप्पल तुटायची सारखी आमचा पण कॅनलचा रस्ता खूप खराब आहे कोणाचं लक्ष अच्छा आम्ही कुठले पैसे आणणार आमच्या घरातला मुरूम शेतात मुरूम टाकत नाही अगं आमचं पण गावचा रस्ता खूप खराब आहे कोणाचं लक्ष पोलीस आहेत सगळे 4 लोक जाते ती गाडीवर ही पण आंब्याची बाग चांगली झाली कुणीच काय केलं नाहीये गग्गीच शेत आहे ही रस्ता कुणीच काय केलं नाही मामा चॅप्टर आहे का त्या मामाला पार आता भिगरी केलं भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ मामा मोकळा झाला किचे दाखव होतो मामाने तो बायपासला कामाला जावला माग लागला तर त्याची सोंड हलकी असली ना तर ना पळायचं नाही थांबायचं त्याच जागेला तो काय नाही करत आणि त्याची सोंड अशी ताट असली ना तर तिथन 5 मिनिटाचा ना 1 सेकंदात निघायचं मला केवढं कळपर्यंत जावा लागेल को हाटील हे पण गग्गी म्हणते घरात सगळे हाती अगं गुवाहाटीला जायचं असं आमला भूतभूत आहे म्हणायची नवीन जैनाच्या विरीतलं भूत आहेच आणि आता किती गरज आली इकडं कधी काढलं असतील का बघा मोर असतो मोर असतो तिकडे गेल्यानंतर हरण बघून एवढी खुजली तिकडे उत्सव उतरा उतरा आता काय थांबा हळू आहे थांबा एवढ्याच्या गाडीत किती जण बसले दाखव रे उत्सव सांगू बाई